हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत झटपट होणारी शेंगदाणा चटणी. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत. शेंगदाणे मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मी त्याला थोडा पाण्याचा हात लावलेला आहे. भाजताना म्हणजे ते खमंग भाजतात. मस्त असे भाजून घ्यायचे आहेत 15 ते 20 मिनटं मंद गॅसवर या पद्धतीने. आता ह्याची मी सालं काढून घेतलेली आहेत सगळ्या शेंगदाण्यांची या पद्धतीने. आता आपल्याला हे खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट तुमच्या चवीनुसार, हळद 1/2 चमचा, जिरे चवीनुसार, मीठ चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये लसूण घालू शकताय. आता याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा कडवून तेल टाकणार आहे आणि हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. या पद्धतीने तयार आहे आपली शेंगदाणा चटणी. ही चटणी 1 महिना सहज टिकू शकते. एअरटाईट डब्यामध्ये बंद करून ठेवा. मिक्सरमध्ये करण्यापेक्षा आपण खलबत्त्यामध्ये केलेली चटणी खूपच छान लागते, टेस्टी लागते. थँक्यू.